हॅलो फ्रेंड्स, जय महाराष्ट्र. मी आहे रुपाली आणि रुपाली पाटील ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. खरं तर खूप दिवस झाला प्रयत्न करते की तुमच्यासमोर यावं आणि खूप महत्त्वाच्या गोष्टी ह्या शेअर कराव्यात. खरं तर 2-4 दिवस आपण ज्या न्यूज बघतो आहे ईर्ष्याल गडाच्या, खूप खूप भयानक होतं ते सगळं माझ्यासाठी, कारण आम्ही ती लोकं इतकी जवळून बघितलेली आहेत ना. म्हणजे आणि वाईट पण वाटतं की देवानी त्या निरागस लोकांच्या बाबतीत ह्या सगळ्या गोष्टी केल्या. मी बरेच न्यूज बघितलेत, पाहते आहे, इवन त्या लोकांना मी खूप जवळून पाहिलं आहे. मी फार मोठी ट्रॅकर्स नाही आहे, काय असतील ते खूप कमी ट्रॅकिंग केलेत, हल्ली तो वेळ पण नाही आहे. पण ह्या एवढ्या कमी वेळात ना आम्ही त्या लोकांना खूप जवळून पाहिलं. म्हणजे जेव्हा आम्ही त्यांच्या वाडीमध्ये गेलो, त्यांच्याबरोबर त्यांचं जनजीवन पाहिलं, ह्या सगळ्या गोष्टी कुठेतरी मला एवढ्या भयानक फ्लॅशबॅक होत होत्या त्या सगळ्या आदिवासी बांधवांच्या विषयी, कारण आम्ही त्यांना खूप जवळून बघितले ट्रॅकिंगच्या वेळेस. एक क्षण असं होतं की असं वाटत होतं तरी काय लाईफमध्ये, म्हणजे काय सगळे खूप विचित्र पद्धतीने सगळं प्रेझेंट होत होतं स्वतःच्या लाईफमध्ये. तेव्हा असंच आमचं आम्ही ट्रॅकिंगवरती गेलो आणि जेव्हा आम्ही त्यांची घरं बघितली, त्यांची जीवनशैली बघितली, तेव्हा मनात विचार केला की अरे आपण किती छोट्या छोट्या गोष्टी दुःखी होतो की अरे हे माझ्याकडे नाही आहे, ते माझ्याकडे नाही आहे, आणि ही लोकं किती आनंदाने राहतात. खरं सांगायचं तर त्यांनी आम्हाला खूप छान धडा शिकवला की जगायचं कसं. आणि त्या क्षणापासूनच जसं आम्ही ट्रॅकिंग करायला होतो तशा आधी गरजा आमच्या कमी होत्याच, काय फार नव्हत्या, पण त्याच्यापेक्षाही कमी गरजामध्ये आपण कसं जगू शकतो आणि आनंदाने जगू शकतो हे आम्हाला त्या लोकांनी शिकवलं. आणि गुरुवारची न्यूज बघितली मी, ॲक्च्युली मला वाटतं बुधवारच्या सकाळी मी 2 व्लॉग बनवले होते, ते पण माझे अपलोड झालेले आहेत ना, त्यांचे एडिटिंग झालेले आहे, कारण एकदम मी खूप हे होते आणि इवन आम्ही सगळेच मृणाल वगैरे आम्ही सगळे म्हणजे एकदम शॉकमध्ये की हे काय झालं त्यांच्या बाबतीत असं. तर कधी थांबणार हा सगळा निसर्गाचा कोप आणि ह्याच्यावरती आळा काय? तर ह्याच्यावरती आळा एकच आहे, झाड. भविष्यात येणाऱ्या मोठ्या मोठ्या प्रलयांना तुम्हाला झाडच वाचू शकणार आहेत. आणि आज आपण बघतोय की भूखल्लामुळं किती निष्पाप जीव मेले गेलेले आहेत. न्यूजमध्ये बघतो आपण ह्या सगळ्या गोष्टी, एक नवीन नवीन असतात ह्या गोष्टी, तेव्हा खूप त्या एका हाईटवरती असतात, नंतर हळूहळूहळू सगळे विसरून जातात. पण त्या ह्याच्यामध्ये निष्पाप जीवांचं जीव तर निघूनच जातो आणि प्लस निसर्गाचा धोका. तर हा धोका होतो का? तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा धोका झाडं तोडणीमुळं जास्त हा धोका होतो. आणि जर अशीच परिस्थिती राहिली तर भविष्यात खूप जास्त प्रमाणात हा धोका होईल. आज सगळ्यांना चांगले रस्ते पाहिजेत, चांगली घरं पाहिजेत, सगळं पाहिजे, ह्याच्यामुळे झाडं तोडवतात. पण कधी कुणी अभ्यास केला आहे की आपण किती झाडं तोडतो आहे त्याबदली आपण किती लावतो आहे? आमचा ग्रुप आहे, आमचा गोग्रीन ग्रुप आहे, फार मोठा ग्रुप नाही आहे आमचा, पण आम्ही जितकी शक्य होईल तितकी आम्ही झाडं लावतो. आम्ही जेव्हा ट्रेकिंगवरती जातो तेव्हाही झाडं लावतो. मला हेच सांगायचं आहे की दुःख तर खूप मोठं आहे आपल्यासाठी, त्या लोकांसाठी तर कल्पनाच नाही आहे, म्हणजे आपण शब्दच करू शकत नाही की त्यांच्यासाठी किती मोठं दुःख आहे. त्याच्यापेक्षा आपण त्यांची काय मदत करू शकतो? आपण त्यांना पैशांनी वगैरे तर मदत करतोच आहे सगळ्या गोष्टींनी, पण आपण आपला निसर्ग पण वाचवला पाहिजे. तर याच्यासाठी जर हा व्हिडिओ माझे, आणि दुसरी गोष्ट ना, आपण एकमेकांवरती म्हणजे सरकारवरती अरे सरकारने हे केलं पाहिजे, अरे सरकार काय करतं आहे मला याच्याशी काय देणं घेणं नाही आहे, ते झोपलं आहे का उठलं हे पण मला माहिती नाही आहे. पण आपण आज त्यांना किंवा जे पण ते बांधव आहेत किंवा जे अशा ठिकाणी डेंजर झोनमध्ये राहतात आहे त्यांना आपण कसं वाचू शकतो? तर आपण झाडं लावून त्यांना वाचू शकतो, कारण झाडच हे एक अशी गोष्ट आहे जी त्यांना वाचू शकतात. इवन त्यांनाच नाही आपल्याला वाचू शकतात, आपल्या येणाऱ्या पिढींना वाचू शकतात. आज प्रत्येकांना नवीन गाडी हवी आहे, चांगलं लॅविश घर पाहिजे, सगळ्या गोष्टी पाहिजेत, पण झाड कोणालाच नको आहे. आज आम्ही अनेक वेळेला झाडांचे म्हणजे झाडांच्या प्रती आम्ही महत्त्व सांगतो, पण लोकांना काही त्याचं महत्त्व नसतं, एका कानाने ऐकतात आणि सोडून देतात. आणि मला माहिती आहे आजचा माझा व्हिडिओ पण हा असाच होणार आहे की पाहणाऱ्याने हे काय हिला काय ही काय वेडी आहे हिला काय झाडं लावली, अरे आज झाड लावशील तर उद्या जगशील.
तर माझा हा व्हिडिओ जर डोंगर भागात राहणारी लोकं असतील तर त्यांना खूप महत्त्वाचा व्हिडिओ मी तुम्हाला सांगते. तुम्ही तुमच्या आसपास जर डोंगर एरिया असेल तर तिथे तुम्ही आवर्जून वड, पिंपळ आणि पिंपरी सारखी झाडं तुमच्या आजूबाजूकडेनी लावा, त्या डोंगर भागात लावा. डोंगरावरती नको तिथे तुम्ही खोदकाम करू नका, जेणेकरून तुम्ही बघता की स्लॅड स्लॅडिंग होण्याचे जास्त चान्सेस आहेत. तुम्ही कधी आपण जेव्हा आता आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा आपण इतिहास वाचतो, पण तुम्ही कधी असं ऐकले का हो की छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात हा डोंगर पडला आहे, तो डोंगर पडला आहे? महाराजांनी तर गड किल्ले एवढ्या वरती बांधले, पण गडाची मुठभर मातीसुद्धा कधी खाली सरकली नाही. मग आज या गोष्टी का होतात? कारण त्या लोकांनी कधीही निसर्गाला टच केलेला नव्हता. निसर्ग तुम्हाला आपल्याला खूप भरभरून देतो, तो आपला रक्षा कवच आहे, तर आज तोच आपला भक्षक होतोय. का? तर याला कारणीभूत आपण आहोत, आपण माणसं आहोत. तर मला हेच सांगायचं आहे की हा व्हिडिओ जर माझे डोंगर भागातले माझे आदिवासी बांधव आणि खरंच त्या लोकांशी आमचं एक असं नातं म्हणजे रक्ताचं नाही आहे, इवन आमची जी रक्ताची जी काही नाती आहेत ना ती त्या नात्यांच्यामुळं फिकी आहेत. ते जास्त नाही, या तुम्ही आमच्याकडे, तुम्ही खावा आमच्या ताट्यातली भाकरी, ही जी माया आहे ना, हे जे दिलचे प्रेम आहे ना, हे या खोट्या नात्यामध्ये मजा नाही आहे. मतलब एक खोटं मुकुटं घालतात आणि खोटी स्माईल, ती दिलची स्माईल होती जी आम्ही त्यांच्याबरोबर तिथे अनुभवली होती. मला 2-3 दिवस झाले इतकं म्हणजे हे होतं की त्या सगळ्या गोष्टी आठवतात, त्या आदिवासी आजी आणि त्या सगळ्या गोष्टी. तर आम्ही तर प्रयत्न करतोच आहे, आम्ही अजून तुम्हाला झाडं पण, हा माझा व्हिडिओ जो कुणी बघत असेल तर प्लीज झाडं लावा, जे त्या लोकांना पण वाचवतील आणि एक छोटीशी हेल्प होईल. मला वाटतं की जर हा माझा व्हिडिओ ट्रेकर्स लोक बघत असतील, इवन तुम्ही कोणी बघत असाल किंवा लॉगर्स लोक बघत असतील, जे कोणी ट्रेक करतात किंवा अशा ठिकाणी जातात, तर नक्कीच वडाची 2 झाडं, पिंपळाची 2-3 झाडं तिथे जा, त्यांना त्या झाडांचं महत्त्व सांगा. ही झाडं जमिनी, त्यांची जी मुळं असतात ही जमिनीच्या खाली म्हणजे डोंगर भागाच्या सगळ्या एरियामध्ये खूप खोल प्रमाणात जातात, जेणेकरून मातीची क्षमता ते म्हणजे घट्ट करून ठेवतात, माती स्लॅड स्लॅडिंग होण्याचे धोके त्याच्यापासून टळतात. इवन जर स्लॅड स्लॅडिंग झाली, समजा एखादी आदिवासी वस्ती आहे आणि त्याच्याकडेने जर आपण ह्या सगळी झाडं लावली एक सुरक्षा कवच म्हणून, वड असू देत, उंबर असू देत, पिंपळ असू देत, पिंपरी नावाचं एक झाड आहे, जी रायवळी झाड आहे, जास्त करून तर वड पिंपळच लावा असं माझं आणि पिंपरी, तर ती झाडं तुम्हाला सहज मिळू शकतात, ती तुम्ही बनवू शकता. इवन मी तर म्हणते की जर आत्तापासूनच आपण ही सुरुवात केली, आणि कसं आहे ना, अगदी सुरुवातसुद्धा करा, तुम्हाला निसर्ग पण मदत करतो. म्हणजे आपण समजा 5-6 वडाची झाडं लावली, एक उदाहरण देते मी तुम्हाला, त्या 5-6 वडाच्या झाडाच्या अनेक बिया तयार होतात जे पक्षी खातात, आणि पक्षी त्यांची फळं खाल्ल्यानंतर पक्ष्यांच्या विष्ठेतून ती झाडं, त्यांच्या बिया जास्त प्रमाणात पसरल्या जातात, म्हणजे अजून प्रमाणात ती झाडं वाढतील. तर मला खूप खराब वाटलं त्या दिवशी की म्हणजे इर्शाल गळाच्या बाबतीत, इवन आमचं म्हणजे माझं जे सासर आहे भीमाशंकर, तिकडे आमचं माळीनगाव पण 1-9 वर्षापूर्वी अख्खं गाव गेलं खाली. ह्या अशा गोष्टी होत राहणार कारण आज तुम्ही झाडं तोडत चाललेला आहात. आता शासन काय करतंय काय नाही करत याच्याशी मला काही देणं घेणं नाही आहे, ते करेल नाही करेल मला ते पण माहिती नाही, पण आपण काय करायला पाहिजे हे मला वाटतं आहे. तर नक्कीच माझा हा व्हिडिओ जर तुमच्यापर्यंत पोहोचत असेल, इवन वाट बघू नका कोणी कोणाची, आपण सगळ्यांनी मिळून हे कार्य करूयात. तुम्ही जर बघाल तर मी दरवर्षी अनेक वडाची झाडं, पिंपळाची झाडं, बरेच ह्या झाडांविषयी पण बऱ्याच लोकांच्या ना खूप हे आहेत की अरे पिंपळाच्या झाडावर भूत असतं. अरे भूत तुझ्या अंगात आहे, तुझ्याच वाईट विचारामध्ये आहे. तर बऱ्याच वेळा असं होतं की अरे कशाला पिंपळाची, मी एक एक झाड वडाचं पिंपळाचं झाड आणते शोधून, पावसाळ्यात भरपूर भेटतात मला, त्यांना मोठं करतो आणि आम्ही अशा ठिकाणी लावतो. हा ह्या गोष्टीची कधी आम्ही जास्त पब्लिसिटी केली नाही आहे, पण असं वाटतं की आज ह्या गोष्टी जगाच्या पुढे येणं फार गरजेचं आहे. तर नक्कीच आदिवासी बांधव जर हे माझे व्हिडिओज बघत असतील तर कृपा करून तुम्ही तुमच्या वस्तीच्या आजूबाजू भरपूर वडाची, पिंपळाची झाडं लावा, जेणेकरून ते तुम्हाला चांगलं ऑक्सिजन तर देतातच देतात, प्लस स्लॅड स्लॅडिंगपासून होणारे जे धोके आहेत त्याच्यापासून तुम्ही सुरक्षित राहाल, ही झाडं तुमची काळजी घेईल.
आणि हे फक्त आदिवासी बांधवांनीच नाही तर आपण सगळ्यांनी करायचं आहे, आपलं पण एक कर्तव्य आहे. इथे तर तुम्ही लावाच, पण प्रत्येकाने दोन तरी झाडं जर प्रत्येकाने दोन झाडं जरी लावली आणि त्यांना मोठं केलं आणि जगवलं ना, तरी खूप निसर्गास मदत होईल. तो तुम्हाला नक्कीच हेल्प करेल ह्या सगळ्या गोष्टींची. कदाचित आता माझा व्हिडिओ खूप लांब होईल आणि हा कुठलाही स्क्रिप्टेड व्हिडिओ नाही आहे, तर नक्कीच वड, पिंपळ, पिंपरी, रायवळी झाडं लावा. ह्याच्या बिया तुम्हाला सहज मिळू शकतात. इव्हन तुम्हाला ह्याची झाडं समजा नाहीच लावत, तुम्ही जेव्हा अशा ठिकाणी जाता तिथं त्याच्या नुसत्या बिया फेका. ह्यांना ह्या झाडांना जास्त तुम्हाला संगोपन करायची पण गरज नाही आहे. ते स्वतः निसर्गावरती अवलंबून असतात, निसर्ग त्यांची काळजी स्वतः घेतो आणि ते स्वतः इतके सक्षम असतात की ते स्वतः वाढू शकतात. फक्त त्यांना आज जे आपण काय पद्धतीने नष्ट केलेलं आहे ते त्यांना परत द्या, जेणेकरून निसर्गाचा कोप पण होणार नाही आणि बरेच असे जीव वाचते. तर चला मग, मी मला जे वाटतं आम्ही तर आमचं कार्य सुरू ठेवणारच आहे, त्यात प्रश्नच नाही आहे. होईल आता मदत तर मला माहिती नाही, पण हो, एक झाडांचं महत्त्व आणि झाडं आम्ही तिथे नक्कीच जिथे जसं जाऊ आम्ही, जसं आम्हाला जमेल तिथं आम्ही ती झाडं लावूयात. जर आम्ही एक वडाचं झाड लावू तर ते वडाचं झाड 100 ते 1000 झाडं करण्याची ताकद त्याच्यामध्ये आहे. तुम्ही विचार करा. आणि नक्कीच मला अजून एक रिक्वेस्ट आहे की ट्रॅकर्स लोक, तुम्ही जेव्हा पण जाल वड, पिंपळाची झाडं घेऊन जा तुम्ही, आणि गड किल्ल्यांवरती लावा, त्याच्या अवतीभोवती लावा. रायवळी झाडं तुम्ही जरूर लावा, जेणेकरून फक्त आपण जेव्हा त्यांच्याकडे जातो, बरेच बघ मी पाहिलेत की अरे हा नातं आपलं त्यांच्याशी जुळलं आहे. मी पण एक छोटी मोठी ट्रॅकर आहे, मला माहिती आहे, पण आता ते पण आपल्या परिवारातला एक भाग आहे. आणि आपण काय करतो, आपल्या परिवाराची काळजी घेण्यासाठी काय करू शकतो, होईल तेवढी मदत आपण त्यांना करतो. पण त्यांना बरेच लोक म्हणतात अरे त्यांनी तिथं नाही राहिलं पाहिजे त्या डेंजर झोन. अरे त्यांचं गाव आहे, ते एक घर सोडणं आणि आपलं स्वतःचं गाव सोडणं काय तकलीफ असते ना, हे ज्याच्या त्याला माहिती आहे. त्यांनी का सोडायचं, त्यापेक्षा तिथे झाडं लावा. आणि नक्कीच हा व्हिडिओ जर माझा पोचत असेल किंवा कोणी बघत असेल आवर्जून, तर नक्कीच एक झाड लावा. मला असं वाटेल की माझं जीवन खरंच सार्थक झालं आणि मला खूप मोठं अवॉर्ड मिळाल्याचं फिलिंग होईल. नक्कीच तुम्ही झाडं लावा आणि त्यांची मदत करा. आपण ते सगळ्यांनी मिळून आपण त्यांची मदत करूयात. सो चला तर मग मी तुमच्या सर्वांचा निरोप घेते. झाडं लावा, झाडं जगवा. जय हिंद, जय महाराष्ट्र. Mm-hmm.